महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून घरोघरी पाणी पुरवठा केला जातो, पण लोटेवाडी गावामध्ये पिण्याच्या टाकीचे काम गेली 2 वर्षे रखडल्यामुळे तेथील लोकांना पाण्यासाठी भटकंत करावे लागत आहे। अंध व्यक्तींनाही 2 किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत आहे। किती दिवसापासून पाण्याची समस्या आहे? पाणी हे 3 महिने झाले। याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो? जीवना परिणाम, आज कामं सोडून हे पाणी इकडे तिकडे शेती कामं सोडून पाणी फुलकांना ओढायचे, मिंच्याला इकडे आपाय ओढला, मिंच्या कालव्या पाणी नाही गावात, अजिबात रात्रंदिवस चालू असं बांधणं यायला। तुम्ही याच्याविषयी कुणाकडे तक्रार केली का? तक्रार गावात कोणीच नाही, म्हणाव घेत नाही, कुठे आहे तो गारगुटीत आहे, रात्रभर चालू, तुम्ही 1 वाजता या 2 वाजता या, रात्रभर चालू असते। आता येतो ना कमी संध्याकाळी एवढ्याच लाईन असते। पेयजल योजनेचं जर काम पूर्ण झालं तर त्याचा काय फायदा होईल तुम्हाला? फायदा काय, पाणी मिळालं चांगलं होईल। जर ग्रामीण पाणी पुरवठा आयुक्त अभिनय सर यांनी याच्याकडे लक्ष दिले तर लोटेवाडी गावातील पाणी प्रश्न हा दूर होईल व लोटेवाडी गावातील लोकांना मुबलक व स्वच्छ पाणी व भरपूर मिळेल। तरी माझा व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना मी अशी विनंती करतो की सहाय्यक अभियंता अभिनय सर यांचा फोन नंबर आहे 99 75 94 74 63 या फोन नंबरवर फोन करून अभिनय सर यांना लोटेवाडी गावातील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यास भाग पाडावे। मी दिनकर कांबळे लोटेवाडी गावामधून महाराष्ट्र इंडिया अनहर्टसाठी।